हे एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवरती कोणाचा दबाव आहे किंवा न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेले आहेत का हे दिलासे देण्यासाठी? आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या, विक्रांतचा पैसा कुठे गेला? लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. आमच्यावरती किती अशा प्रकारचे हल्ले केले, फुसकेबार काय होणार? आम्ही जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या आणि पुरावा काय मागताय? राजभवन सांगताय तुमचं पैसे जमा झालेले नाहीत म्हणून, अजून कसला पुरावा पाहिजे कोर्टाला? आणि किमान पुढले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही, त्या वैफल्यातून हे सुरू आहे तारो. व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काल आपण काल परवा ट्विट केलं होतं की हा दिलासा घोटाळा आहे. आज आपण संपादकीय मध्ये मी 100% म्हणतो हा दिलासा घोटाळाच आहे आणि तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याय यंत्रणेमध्ये व्यवस्था काम करते. मी आत्ताच महाराष्ट्रातले एक आमदार भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हणतात असे एक संजय कुटे आहेत, मी काही त्यांना ओळखत नाही, पण त्यांचा आता मी एक जळगावची बातमी वाचत होतो, काल एका ठिकाणी ते असं बोलले. ज्या गोष्टी आम्ही पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही त्या आम्ही न्यायालयाकडून करून घेत असतो. न्यायालयामध्ये आमचं वजन आहे. आता कोणत्या प्रकारचं वजन आहे? काल परवा आपल्याला दिसला असेल, गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना ते दिलासे मिळत आहेत भारतीय जनता पक्षाच्या, म्हणजे दिशा स्थालियन प्रकरणापासून मुंबई बँक प्रकरणापर्यंत ते INS विक्रांतचा निधीचा घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत हे एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवरती कोणाचा दबाव आहे किंवा न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेले आहेत का हे दिलासे देण्यासाठी, आणि ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का? हे असंच सुरू राहिलं त्या देशाचं स्वातंत्र्य आणि देशाची लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात आहे. एखादा आरोप असा आहे की पाकिस्तानमध्ये जर दाऊद इब्राहिम बसलाय आणि तो महाराष्ट्रातले घोटाळे उघड करायला लागला तर त्याच्या कोण विश्वास ठेवणार? तो गुन्हेगार आहे. दाऊद इब्राहिमने जसं दहशतवादावर बोलू नये, तसं INS विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर ज्याने घोटाळा केलेला आहे, लोक भावनेशी खेळलेले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झालेले आहेत अशांनी दुसऱ्यांच्या संदर्भात असे खोटे आरोप करणे बरोबर, लोक विश्वास ठेवणार नाही. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या, विक्रांतचा पैसा कुठे गेला? विक्रांतचा पैसा गोळा केला त्याचं काय झालं हे घोटाळा द्या. लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांत पासून ते टॉयलेट पर्यंत? सर कोण किरीट सोमायचं आहे ते? होय, हे सगळे कागदपत्र सुपूर झालेले आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही NGO चालवत होते हे लोक, त्यांचं कुटुंब, त्यांनी 100 कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे मला हसायला झालं पाहून, कागद खोटी बिलं, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले हे सगळे घोटाळे, बिलं पैसे कसे काढले, हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा आणि ह्या सगळ्यांवरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला, खरं म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार विरोधात फार कडव आहे, त्यांना राष्ट्रभक्ती त्यांची उचंबळून जात असते सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांची. काल पण मी पाहिलं, काल त्यांनी काही माननीय पवारसाहेबांवरती ट्विटवर ट्विट केले, एखादं ट्विट त्यांनी INS विक्रांत घोटाळ्यावरती करायला, एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावरती जो आम्ही काढणार आहोत
100 कोटीच्या वर आहे टॉयलेट घोटाळा. आता ते घाण करून ठेवणारे टॉयलेटमध्ये म्हणतील पुरावे कुठे आहे, पुरावे कुठे आहे ते त्यांनाही माहिती आहे, अहवाल काय आहे तेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठान श्रीमती सोमय्या आणि त्यांचं कुटुंब याने केलेला घोटाळा आहे टॉयलेट घोटाळा. परत सांगतो, दुसरा शब्द मी वापरत नाही. तुम्ही आमच्यावरती किती अशा प्रकारचे हल्ले केले, फुसकेबार काय होणार? आम्ही जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या. विक्रांतवरती आपण उत्तर देऊ शकला नाही. सत्र न्यायालयाने जे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला, सत्र न्यायालय का मूर्ख आहे का? तेही न्यायव्यवस्थाच आहे ना. त्यांनासुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये मानाचं स्थान आहे. हुशार लोक आहेत ते. सत्र न्यायालय तिथे जावंच लागतं न्याय मागण्यासाठी. तुम्हाला जामीन नाकारताना सत्र न्यायालयानं तुमच्यावरती बेमानीचा ठपका ठेवलेला आहे. पैसे गोळा केले त्याचा हिशोब तुम्ही दिला नाही, ते पैसे कुठेच माहीत नाही. आणि पुरावा काय मागताय? राजभवन सांगताय तुमचं पैसे जमा झालेले नाहीत म्हणून. अजून कसला पुरावा पाहिजे कोर्टाला? कागदाच्या बातमीच्या कात्रणावरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे. 12 वर्ष तुम्ही पैसे हडप करून बसलात, त्याच्यावर राजभवनानं जो कागद लिहून दिला आहे आम्हाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. लोकांची दिशाभूल करू नका. आणि INS विक्रांत इतका त्यांचा टॉयलेट घोटाळा सुद्धा आता महाराष्ट्रात दुर्गंधी निर्माण करतो. संदर्भात आपण आता कळेल. आज तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, आरोपींना, विक्रांत घोटाळ्यातला आरोपींना प्रश्न विचारा तुम्ही, या टॉयलेट घोटाळा काय आहे, ते इलू इलू काय क्या है ये गाणं आहे ना, तसं विचारा टॉयलेट घोटाळा क्या आहे. आणि किमान पुढले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही, या वैफल्यातून हे सुरू आहेत आरोप. आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे या आरोपांचा सामना करेल. हे आरोपच आहेत. आम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या ना. INS विक्रांतचा पैसा कुठे गेला? 58 कोटी आम्ही विचारतोय. जर 58 रुपयाचा तरी हिशोब द्या. 58 कोटीचा घोटाळा झालेला आहे. न्यायदेवतेने जरी डोळ्यावरती पट्टी बांधली असली तरी त्या पट्टीला एक छिद्र पडलं आहे आणि त्या छिद्रातून ते आपल्या विचारांच्या लोकांकडे पाहते. निदान 58 रुपयाचा हिशोब द्या. राकेश वाधवांची जमीन PMC घोटाळ्यातला, त्याची जमीन तुमच्या मुलालाच कशी मिळाली याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. PMC बँक घोटाळ्यातला राकेश वाधवान, ज्याच्यावर तुम्ही दबाव आणून ती जमीन घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही 100 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट तुमच्या मुलानं उभे केलेले आहेत, त्याचा तपास UOW करताय. तपासाला आत्ता सुरुवात झाली आहे. असे अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, ते येतील. आणि त्या घोटाळ्यांवरचं लक्ष उडवण्यासाठी हे जे विक्रांत घोटाळ्यातले आरोपी आहेत ते हवेत गोळीबार करतायत, काही हरकत नाही. तुम्ही हवेत गोळीबार करा, आमचा नेम अचूक लागतो. सर, 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 सर.